नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या लेक्चरमध्ये आता आपलं पुढचं पार्ट आपण कंटिन्यू करणार आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण वर्ण म्हणजे काय स्वर म्हणजे काय हस्व स्वर दीर्घ स्वर सजातीय स्वर विजातीय स्वर इत्यादी बाबी आपण पाहिल्या होत्या आणि आता आपण संयुक्त स्वर म्हणजे काय तर आपण ते आता पाहू तर संयुक्त स्वर म्हणजे ज्या नावाचाच आपल्याला त्याचा अर्थ समजतो तर संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून निर्माण होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात म्हणजे आतापर्यंत आपण जे स्वर पाहिले ते एकच आहेत परंतु संयुक्त म्हणजे हा वन प्लस वन म्हणजे या संयुक्त स्वरामध्ये दोन स्वरांचा मिळून एक स्वर तयार होतो ठीक आहे तर असे मराठीमध्ये एकूण चार संयुक्त स्वर आहेत आणि ते म्हणजे ए ऐ आणि औ आणि यात लक्षात ठेवणार की बाब हे किती आहेत तर चार एकूण संयुक्त स्वर आहेत आणि ते कोणकोणते आहेत ए ऐ ओ औ आणि ए कसा तयार झालेला आहे दोन स्वर कोणते आहेत एमध्ये अ आणि ई आई आईमध्ये आ अधिक ई ओ मध्ये अधिक उ आणि औ मध्ये आ अधिक उ इथं प्रश्नाच्या दृष्टिकोनातून विचार करता आपल्याला लक्षात ठेवायचं किती आहे एकूण चार संयुक्त स्वर आहेत आणि कोणकोणते आहेत ते ए ऐ ओ, ओ, आणि ते कोणत्या स्वरात कोणकोणत्या दोन स्वरांचं मिश्रण आहे एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून मोर दॅन सफिशियंट आहे ठीक आहे मित्रांनो तर आपण आपल्या पुढच्या पाठकडे जाऊया तर तो म्हणजे स्वराचा आपला पार्ट संपला आता पुढचा आपला विभागणी होती वर्णमालेची तर स्वरादीमध्ये तर स्वराधी जसं याच्या नावातच आपल्याला उत्तर मिळते स्वर अधिक, अधिक। आधी म्हणजे या स्वरादींचा उच्चार करण्याअगोदर नेहमीच स्वर येतो म्हणजे आधी स्वरांचा उच्चार केल्याशिवाय स्वरादींचा उच्चार करता येत नाही म्हणून त्यांना काय म्हणतात स्वरादी म्हणतात आणि लक्षात घ्या स्वरादी कोणकोणते आहेत आपल्या मराठीत अनुस्वार आणि विसर्ग बऱ्याच जणांना वाटू शकते की सर अम आणि आहा पण आहेत नाही मित्रांनो स्वराधी अनुस्वार आणि विसर्ग आहेत आणि त्यांना दर्शनासाठी आपण अम आणि आहाचा वापर करतो मुळात अम आणि आहा हे स्वराधी नाही आहेत हे विसर्ग आणि सॉरी अनुस्वाराने हा विसर्ग याच्या अगोदर बघा आपण अ म्हणतो अ चा उच्चार केल्यानंतर त्यांचा उच्चार होतो एक स्पेशली त्यांचा आपल्याला उच्चार करता येत नाही म्हणून त्यांना स्वराधी म्हणतात ते आहेत फक्त दोन अनुस्वार आणि विसर्ग त्यानंतर आपला पुढचा महत्वाचा भाग ती म्हणजे व्यंजन तर व्यंजन म्हणजे काय आणि व्यंजनांनाच इतर दोन दो दो नावांनी सुद्धा ओळखले जातात ते म्हणजे स्वरांत आणि परवर्ण सुद्धा त्यांना म्हणतात हे सुद्धा तुम्ही इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर व्यंजनाची व्याख्या अगदी स्वरांच्या उलट आहे म्हणजे आपण स्वरांची व्याख्या काय केली होती व्याख्या म्हणल्यापेक्षा आपण कीवर्ड त्यामध्ये होता स्पर्श त्यांचा होत नाही आणि इथं वर्णांचा म्हणजे असे वर्ण व्यंजन म्हणजे असे वर्ण ज्यांचा उच्चार करताना मुखातील अवयवांचा एकमेकांना स्पर्श होतो त्याला काय म्हणतात व्यंजन म्हणतात आणि इथं परत एक गोष्ट लक्षात ठेवा इथं काय एकूण किती मराठीत व्यंजन मानण्यात येतात चौतीस व्यंजन मराठीत मानण्यात येतात आणि त्यांची सुद्धा मग वेगवेगळ्या प्रकारात आपण विभागणी करू शकतो स्पर्श व्यंजने आहेत उष्म्या आहेत घ आहेत अर्धस्वर आहेत त्या आपण समोर बघणार आहे परंतु इथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय लक्षात ठेवणार तुम्ही इथं फक्त हा आकडा तुम्ही लक्षात ठेवणं खूप जास्त आवश्यक आहे एकूण व्यंजनं आपल्या मराठीमध्ये किती आहेत तर ते चौतीस आणि व्याख्या त्यांची काय तर ज्या वर्णांचा उच्चार करताना मुखावाट्या बाहेर पडणाऱ्या हवेचा मुखातील अवयवांना स्पर्श होतो त्यांना व्यंजने असे म्हणतात तर त्यातला आपण आता पुढचा प्रकार बघूया स्पर्श व्यंजन म्हणजे काय आणि ही स्पर्श व्यंजन एकूण किती आहेत पंचवीस स्पर्श व्यंजन आहेत आणि ते पुढील आता आपण चार्ट मध्ये आपण ते स्पष्ट करूया मित्रांनो तर हा चार्ट आपला खूप महत्वाचा आहे कारण तुम्ही कोणत्याही परीक्षेत या चार्टवर आधारित तुम्हाला एक प्रश्न सापडणार म्हणजे सापडणार प्रत्येक परीक्षेत या चार्टवर जर का तुम्ही व्यवस्थित चार्ट लक्षात ठेवला तर तुमचा एक मार्क्स तुम्ही पक्का समजू शकता आणि यांची विभागणी या पंचवीस जे स्पर्श व्यंजन आहेत यांची विभागणी आपण पाच गटात करतो आणि ते गट म्हणजे कोणता आहे कचा गट आहे च चा गट आहे ट चा गट आहे त चा आणि प्रत्येक गटात पाच पाच व्यंजन आहे जसं क च्या गटामध्ये काय आहे क आहे ख आहे ग घ आणि तर हे पाच व्यंजन च्या गटातल्या तसंच गटा च च्या गटामध्ये च छ आणि टच्या गटामध्ये ट ड ढ तसच तटामध्ये ट न आणि प च्या गटामध्ये प फ ब भ, भ म अशी यांची रचना आहे आणि पुढची लक्षात ठेवणार की बाब म्हणजे या प्रत्येक गटातले पहिले दोन म्हणजे हे क ख झालं च छ झालं टठ झालं त प फ हे सर्व काय आहेत कठोर व्यंजन आहे परीक्षेत तुम्हाला विचारतात खालीलपैकी कोणता व्यंजन कठोर व्यंजन आहे किंवा कोणतं मृद व्यंजन आहे तर या पंचवीस पैकी गटातील पहिले दोन प्रत्येक काय आहेत हे कठोर व्यंजन आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे तसंच त्याच्या पुढच्या म्हणजे तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचे जे आहे त्याचे ग ग झ ड तर हे सगळे काय आहे ते मृद व्यंजन आहे बरोबर आणि त्याच्या पुढचे जे आहेत हा पाचवा गट यांना एक वेगळा पण यांचा उल्लेख करतो त्यांना काय म्हणतात अनुनासिक कारण यांचा उच्चार करताना एक नाकावाटे यांचा पण उच्चार करतो म्हणून त्यांना पण अनुनासिक म्हणतात तसंच त्यांना एक त्यांचं दुसरं नाव सुद्धा आहे त्यांना परसवर्ण सुद्धा म्हणतात ठीक आहे आणि पुढचा मुद्दा आता हे जे आहे हे आता यांचं उच्चारस्थान म्हणजे प्रत्येक गटाचं एक, उच्चार गटा एक वेगळं उच्चारस्थान आहे आणि याच्यावर कितीतरी वेळा प्रश्न येतात म्हणजे तुम्ही क च्या गटातल्या कोणताही व्यंजनाचा उच्चार जर केला तर तो उच्चार कुठून होणार कंठातून म्हणून त्यांना आपण काय म्हणतो कंठ च च्या गटातला च ज न कशाचाही उच्चार केला तर तुम्ही कशाने म्हणणार म्हणजे कशाचा वापर होणार त्यामध्ये ताळूचा वापर होणं त्याला काय म्हणतात तालव्य टठ टढ न म्हणजे काय तर त्यातले मूर्धन्य ट च्या गटातले सर्व दंत्य आणि पच्या गटातले सर्व औष्ठ म्हणजे त चा गटातला कोणताही व्यंजनाचा उच्चार करताना क तुम्हाला दातांचा वापर म्हणजे दात नसतील तर त्याचा व्यवस्थित उच्चार करता येत नाही तसंच प चा उच्चार करताना वरचं ओठ आणि खालचं ओठ एकमेकांना लागल्याशिवाय यांचा उच्चार करणं शक्य नाही तुम्ही कितीही प्रयत्न करून बघा ते जमणारच नाही त्यामुळे यांचं उच्चारस्थान हे तुम्ही लक्षात ठेवायचं तसंच आपले जे इतर स्वर आहेत त्या स्वरांच्याही उच्चारस्थान आपण इथं बघू शकता जसं अ आ, आ हे जे आहे कंठे आहेत ई जे आहे ते तालव्य आहेत रू हा जो आहे तो काय आहे मूर्धन्य आहे लू जो आहे तो दंत्या आहे आणि उ ऊ जे आहे ते काय औष्ठ आहे आणि व हा जो एक व्यंजन आहे तर त्याचं उच्चार्थ काय दंत आहे ते आपण समोर नंतर बघूया परंतु इथं सध्या हा एवढा चार्ट तुम्ही लक्षात ठेवणं खूप जास्त आवश्यक आहे या चार्टच्या माध्यमातून तुमचा एक मार्क तिथं हमखास पक्का होऊ शकतो म्हणजे हे अगदी साधे सोपे प्रश्न आहेत तरीही मुलांचे ते प्रश्न चुकतात आणि जर का तुम्ही चार्ट पाठ केला तर तुमचं हे चुकणं शक्य नाही तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं मित्रांनो स्वर पाहले त्यानंतर स्वरांचे प्रकार जसं स्वर दीर्घ स्वर यानंतर सजातीय स्वर त्यानंतर विजातीय संयुक्त स्वर तसंच स्वरादी आणि व्यंजनांच्या पण व्याख्या पाहिली आणि व्यंजनांच्या व्याख्येसोबत अतिशय महत्वाचं असं हे आपण स्पर्श व्यंजने आणि त्यांचे जे उच्चार स्थान आपण काय काय ते पाहिले एवढं जर का केलं तर तुमचा एक मार्क हमखास काय तो तुम्हाला पक्का म्हणजे पक्कास याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू e करू आणि परत सांगतो काही तुमच्या अडचणी असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा आम्ही ते नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू आणि शेवटी सांगतो आमचं चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका थँक्यू